हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभागामधील डट क्र भरतीसाठी समिती स्थापन करण्यासंदर्भात एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर नेमकं त्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात आणि समिती स्थापन करणार आहेत याचाच अर्थ जलसंपदा विभागामध्ये सुद्धा डट क्रची पदं भरली जाणार आहेत आणि ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण याच्यातलं जे लिपित पद आहे ना ते मात्र एम पी एस सी मार्फत भरलं जाईल पण लिपीत पद सोडून इतर सर्व पदांच्या परीक्षा जलसंपदा विभागाच्या होणार आहेत त्याच्यामध्ये कॅनॉल असेल किंवा इतर अभियान काही पद आहेत तर ते, ते सर्व जी आरच आपण आता पाहूयात जर तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी टे सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका टे सिरीज विकत घ्या तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पी सी एम सी टेशिरीज विकत घ्या तर या ठिकाणी पहा जलसंपदा विभागाअंतर्गत डट ट्रमधील रिक्त पदे भरण्याकरिता प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करण्याबाबत आणि हा जी आर कधीचा आहे तर सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा प्रस्तावना पहा बरं ठीक आहे प्रस्तावनापेक्षा आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूयात जलसंपदा अंतर्गत काही मंडळांच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन ते तीन जिल्हे तर काही मंडळांच्या कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यातील बहुतांश जिल्हे येत असल्यामुळे प्रादेशिक स्तरावरील रथकमधील नामनिर्देशनाने भरावायच्या पदावरील नियुक्तीसाठी उमेदवाराची निवड करण्याकरिता खालीलप्रमाणे परिमंडळ निहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे त्याच्यामध्ये परिमंडळ नागपूर आणि समन्वय अधिकाऱ्यांची नावं आहेत असं प्रत्येक अमरावती औरंगाबाद नाशिक पुणे कोल्हापूर कोटण प्रत्येकासाठी समन्वय अधिकारी कोण असतील ते सांगितलेलं आहे वरीलप्रमाणे समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखालील खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समिती गठीत करण्यात ते येत आहे त्याच्यामध्ये मुख्य अभियंता अध्यक्ष असतील आणि मग बाकी प्रादेशिक विभागातील ज्येष्ठ व अनुभवी कोणतेही दोन अधिक्षेत अभियंता सदस्य असतील वगैरे असं दिलेलं आहे उपरोक्त नमूद मुख्य अभियंत्यांनी त्यांच्या कार्य टक्श्यातील ड्रमधील नामनिर्देशनाने रिक्त पदे ऐंशी टक्के भरण्यासाठी म्हणजे जेवढे समजा शंभर जागा रिक्त असतील तर त्यापैकी ऐंशी पदे भरायची असा त्याचा अर्थ आहे तर ऐंशी टक्के भरण्यासाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता समित्या तात्काळ गठीत कराव्यात आणि वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भात की शासन निर्णय निर्णयानवे नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार तसेच सेवा प्रवेश नियम सर्व प्रकारचे आरक्षण इत्यादी संबंधी प्रचलित नियम व आदेश विचारात घेऊन पदे भरण्याची कार्यवाही त्वरित करावी संबंधित मंडळाने किंवा परिमंडळ कार्यालयांनी त्यांच्याकडील रिक्त पदांतरिता प्रचलित मार्गदर्शक सूचनानुसार बिंदू नामावली निश्चित करून मादणीपत्र वरीलप्रमाणे गठीत करण्यात आलेल्या प्रादेशिक निवड समितीकडे सादर करावे तसेच याबाबत प्रादेशिक निवड समितीने दर आठवड्याला आढावा घेऊन दर सोमवारी सोबत जोडलेल्या प्रपत्रात माहिती शासनात सादर करावी पुढे पहा सदर निवड समितीचा समितीची गट क क्रमधील उमेदवारांची निवड करण्यापुरती मर्यादित आहे प्रादेशिक निवड समितीने उमेदवाराची निवड केल्यानंतर त्याची शिफारस संबंधित मंडळाकडे करावी नियुक्ती प्राधिकारी या नात्याने संबंधित मंडळाच्या अधिक्षित अभियंता यांनी पात्र उमेदवारास नियुक्ती देण्याबाबत पुढील कार्यवाही करावायची आहे तर अशा पद्धतीचा हा जी आर काढलेला आहे आणि इथं प्रपत्र दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये ही माहिती भरायची <coughs> आहे डट ची पदं डट बची डट ची डट डची असं व्यवस्थित माहिती या ठिकाणी द्यायची आहे तर हाच अपडेट मला तुम्हाला द्यायचा होता या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी संच विकत घ्यायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच भाग एक आणि भाग दोन प्रसिद्ध केलेला आहे तसंच त्यांनी पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संचसुद्धा आहे आणि ही या पुस्तकाची चौथी आवृत्ती आहे महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर हे पुस्तक उपलब्ध आहे तसंच ऑनलाईन म्हणजे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच